तहसीलदार सुनील सावंत यांच्या पथकाने शनिवारी रात्री अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई केली आहे. तालुक्यातील धोंदरगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने तालुक्यात तपासणी करत असताना धोंदरगाव येथे त्यांना टिप्पर क्रमांक MH 20 GC 5766 हा अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आला. तहसीलदारांनी परवान्याबाबत विचारता केली असता त्यांना कुठलाही परवाना चालकाकडे मिळून आला नाही. त्यामुळे त्यांनी वाहन व 2 ब्रास वाळू जप्त केले आहे. सदरील वाहन वैजापूर पोलीस ठाण्यात लावण्यात आले असून सदर वाहनावर दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. तर या कारवाईनंतर वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.